पुणे पोलिसांच्या छाप्यामध्ये देशभरातून 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे. मुंबई, ठाणे, हैदराबाद, दिल्ली, फरीदाबादमध्ये हे अटक सत्र सुरू आहे. सर्व माओवादी सेंट्रल कमिटीचे सदस्य असल्याचं पुणे पोलिसांनी सांगितलंय. मुंबईतून गोन्साल्विस, ठाण्यातून परेराला अटक करण्यात आलेली आहे. राव गौतम नाव लाखा सुधा भारद्वाजलाही अटक करण्यात आली आहे. आणि एकूणच आपण ह्याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अरुण म्हेत्रे यांच्याकडून. अरुण, नेमके या संदर्भातले काय अपडेट्स आहेत? मधुरा, सुरुवातीला थोडक्यात पार्श्वभूमी आपल्याला माहिती असेलच की 31 डिसेंबरला पुण्यातल्या शनिवारवाड्यावरती एक एल्गार परिषद झाली होती आणि या एल्गार परिषदेच्या आयोजनामध्ये माओवाद्यांचा सहभाग होता अशा स्वरूपाची माहिती पोलिसांना आधीच्या तपासात मिळाली होती. यापूर्वी देखील म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यात पोलिसांनी 5 जणांना अटक केली होती ज्यांचा माओवादी कारवायांमध्ये सहभाग किंवा संबंध असल्याचं समोर आलं होतं. आणि त्याच तपासाचा भाग म्हणून आज पहाटे पासून किती ठिकाणी छापेमारी करण्यात आली, छापे घालण्यात आले आणि त्यामध्ये माओवादी कारवायांशी संबंधित 5 जणांना अटक करण्यात आलेली आहे. जसं आपण आता उल्लेख केला की मुंबई, ठाणे, रांची, दिल्ली, फरीदाबाद आणि हैदराबाद या ठिकाणी हे छापे घालण्यात आलेले आहेत आणि त्या सगळ्या लोकांना तिथं म्हणजे यातल्या 3 लोकांच्या अटकेची कारवाई पूर्ण झालेली आहे तर 2 कारवाई अटक कारवाई ही आता सुरू आहे. या सगळ्यांना आता उद्यापर्यंत पुण्यामध्ये आणलं जाईल आणि त्यांना पुढे पुणे न्यायालयात हजर केलं जाईल आणि पुढे आणखी काही खुलासे होण्याची शक्यता आहे. अगदी. पण अजून ज्या दोघांना अटक करण्याचं बाकी आहे त्यांची नावं काही कळू शकली आहे? मधुरा, आत्ता जी आपण नावं सांगितलीत त्यांच्यापैकीच म्हणजे हे 5 लोक जे आहेत त्यांची अटकेची कारवाई जी आहे ती जवळजवळ पूर्ण झालेली आहे. त्यातल्या 3 लोकांना अटक झालेली आहे, 2 व्हायची आहे. त्यात एक मुख्य जो भाग आहे तो म्हणजे दिल्लीतनं ज्यांना अटक केलेला आहे त्यांच्या संदर्भात, कारण तिथे त्यांच्या अटकेला काही लोकांनी विरोध केला. दिल्लीतल्या न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात आलं होतं आणि गौतम नवलाखा संदर्भात त्या गौतम नवलाखांच्या अटकेला म्हणजे तिथून पुणे पोलिसांकडे त्यांची कस्टडी द्यायला स्थगिती दिलेली आहे आणि त्यामुळे थोडासा एक न्यायालयीन पेच तिथे निर्माण झालेला आहे. अर्थात पुणे पोलीस जे आहेत ते कायदेशीर कारवाई करतायत, पुढे काय होईल ते कळेल. अगदी धन्यवाद अरुण या संपूर्ण माहितीबद्दल.